याच्या दिवसातला शेवट सामना इथे सुरू करूया कमिटीने आयोजकांनी निर्णय घेतला की हा सामना असेल तो चार षटकांचा आणि कॉमेटी बॉक्समध्ये परिवर्तन होईल ऐकूया आपण आवाज संरक्षण कक्षातून दोन्ही आमच्या संरक्षक मित्रांचा चंदू शेट्टी आणि त्यांच्यासोबत कुणाला जाते यांचा दोन वाजता या स्पर्धेमध्ये खेळवला जाणार आहे आणि त्याचा स्कॉड तुमच्या स्क्रीनवर आहे दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबा क्रीडा नगरी आणि हा तो स्कॉड ज्याची आपण चर्चा करत होतो ठाणे विरुद्ध ठाणे रायगड विरुद्ध रेस्ट ऑफ महाराष्ट्र केतन मात्रे नेतृत्व करणार आहे तेहतीस बाईक त्याने जिंकलेल्या आहेत त्याच्या आयुष्यात आकाश तारेकर वाईस कॅप्टन प्रथमेश ठाकरे भावेश पवार विवेक शेलार विश्वजीत ठाकूर ऋतिक पाटील ओमी केनी अमित नाईक बंटी बद्रिके विकी भोईर मयरू वाघमारे प्रथमेश मात्रे आणि प्रसन्न पाटील हे खेळाडू असतील ठाणे रायगडमध्ये तर रेस्ट ऑफ महाराष्ट्र शेष महाराष्ट्रमध्ये कृष्णा सातपुते कर्णधार आहे अंकुर सिंग वाईस कॅप्टन आहे थॉमस डायस योगेश पेनकर फरदिन काझी अजित मोहिते सुनील चावरी फिरोज शेख विजय पावले पंकज जाधव राजेश सोरटे महेश नांदगुडे बिलाल शेख हे सर्व खेळाडू इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील उद्या ठीक दोन वाजता दुपारी हा सामना तुमच्या भेटीला येईल त्याचबरोबर उद्या देखील विना एक विनामूल्य लक्की ड्रॉ होणार आहे स्वर्गीय रतनबा पाटील क्रीडा नगरीमध्ये सव्वीस तारीख आहे उद्या भारताचा प्रजासत्ताक दिन आहे एक बाईक आणि तीन सायकल प्रेक्षकांना दिल्या जातील जय माता क्रिकेट संघ काटईचे सर्वच कार्यकर्ते प्रत्येक स्टँडमध्ये जाऊन तुम्हाला विनामूल्य एक कूपन देतील आणि त्यानंतर एक लक्की ड्रॉ होईल समोरच्या ज्या दोन लाईट्स आहेत त्या बंद करायच्या आहेत प्रवीण आमरे स्टँडच्या समोर ज्या दोन लाईट्स आहेत त्या बंद करायच्या आहेत सध्या प्रकाश आहे ग्राउंडवर त्याच्यामुळे प्रवीण आमरे स्टँडच्या समोर ज्या लाईट्स आहेत त्या बंद करायच्या आहेत ही आमची क्रीडानगरी आमचा मुख्य व्यासपीठ त्याचं दृश्य अगदी चा बाजूला असलेली ही क्रीडा नगरी अंतिम सामना आजच्या दिवसातील पाहिला मिळतोय दोन बलाढ्य संघ पुन्हा एकमेकांच्या विरोधात उभे टाकलेले शांतिरत्न संघ एका बाजूला आहे हा जे प्रवीण आंब्रे स्टँडच्या इकडल्या जो दो दोन लाइट्स लाइट्स आहेत त्या कृपया बंद करायच्यात अजूनही उजेड आहे याची नोंद आपण घ्यायची सामना चालू सा, करायचाय प्रवीण अंबळे स्टँड लाईट्स आहेत okay, होते बलाढ्य संघ दोन्ही बाजूला आहेत गावदेवी गावठान उरण रायगड आणि दुसऱ्या बाजूला शांतिरत्न डोंबिवली यांच्यातील आजच्या दिवसातील बक्षिसाला पात्र ठरण्यासाठीचा सा सामना आपल्याला पाहायला मिळतोय सलामीची जोडी सुमित ढेकळे आणि फरदिन काजी पहिला बॉल अपर कट करतायत बॉल निघालाय सीमा रेषेच्या दिशेने आणि पहिलाच बॉल सीमारेषा पार चौकारुवा पाटील स्मृती चषक स्वर्गीय रतन बुवा पाटील स्मृती चषक पहिल्याच बॉलवर भरपूर मोठी जागा मिळाली रूम मिळाला आणि बरोबर अप्पर कट करत असताना वाईटिश मॅनला हा चौकार येतोय आणखीन एक विकेट केला जातोय सर्कल भेदणारा फटका येताना पाहिला मिळाला फरदीन काझी यांच्या बॅटमधून चार पुन्हा क्रिकेट टुर्नामेंट बॅक टू बॅक दोन चौकार इथे पाहायला मिळतात अक्षय पाटील बॉलिंग साठी या वेळेला रिवर्स खेळले फरदीनचा लगातार तिसरा बॉल सीमारेषेच्या जा पलीकडे जातोय मन जिंकून घेतोय युवा खेळाडू वाह काय बॅटिंग आहे अफलातून बॅटिंग कल्याण डोंबिवली ग्रामीण टेनिसबॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोजी रतन पाटील साहेब यांनी देखील प्रशंसा केली मगाशी या खेळाडूची खूप चांगला खेळत आला आहे या स्पर्धेमध्ये चौफेर खेळतोय वेगवेगळे फटके त्याच्या भात्यामध्ये आहेत हा पा रिवर्स स्वीप त्याने मारला तिथे देखील धावा मिळवल्या चार आणि विशेष म्हणजे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मेरिटवर क्रिकेट सध्या तो खेळत असताना हँड अँड आय कॉर्डिनेशन त्याचं खूप चांगलं पाहायला मिळते आणि त्याचमुळे सध्या प्रसिद्धी त्याला प्राप्त झाली चर्चा होते या खेळाडूची क्रि टेनिसबॉल क्रिकेटच्या वर्तुळात पुन्हा एकदा फरदीन काझी समोर अक्षय यावेळी ऑप्टमच्या बाहेरचा बराचसा बॉल होता रीच केला खरा परंतु तिकडे एक धाव घेतली सुद्धा आणि धावसंख्या आणि दुसरीचाही प्रयत्न केला गेला आणि एक करावंच लागतं क्रिकेटच्या खेळात एकाच रूपांतर तुम्हाला दुसऱ्यामध्ये करावं लागतं आणि दोन धाव इकडे घेतल्या गेल्या म्हणजे फरदीनकडे एवढी लवचिकता पाहिला मिळते की जणू काही स्प्रिंग बसवल्यात की काय अशाच पद्धतीची बॅटिंग कधी उलटा कधी पुलटा अशा पद्धतीची बॅटिंग करतायत भरपूर फ्लेक्झिबल हा खेळाडू आहे रबर आणि तशीच फटकेबाजी देखील त्याची होते यावेळेला पुन्हा समोर परंतु इकडे गावदेवी गावठांचं कमबॅक होताना पाहिला मिळत आहे आणि परिन आले सुरुवात केली धुमाकूळ घातला सर्वांचं मनोरंजन केलं आणि त्याच षटकात बाद सुद्धा झाली आलेली आहे काझी परतलाय महत्वाची विकेट शॉर्ट बट स्वीट या खेळाडूचा तसा आहे जास्त वेळ खेळपट्टीवर राहत नाही राहिला तर मग विध्वंस आणि जर लवकर परतला तर समोरच्या टीमची चांदी तो परतलाय नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रदीप पाटील प्रदीप पाटील येत आहेत आपल्या अनोख्या शैलीसाठी ओळखले देखील जातात परंतु अक्षयने घेतली विकेट यावेळेला जेवढे सफल झाले बॉल आणखी बाहेर टाकला आणि खेळायचा पडल्यानंतर वळला देखील सुरुवात खराब झाली होती परंतु शेवट चांगला केलाय दोन्ही बॉल डॉट आले विकेटही आली चार ओव्हरची मॅच आहे पहिलं षटक संपत चौदा धावा स्वर्गीय रतनबा पाटील क्रिकेट स्पर्धेमध्ये उद्या उपस्थित जे क्रीडा रसिक इथे उपस्थित राहणार आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे प्रत्येक व्यक्तीसाठी एक विनामूल्य कुपन दिलं जाणार आहे जे दुर्गा माता क्रिकेट संघ काटई जे आयोजक का आहेत हे स्पर्धेचे त्यांच्या वतीने आणि भाग्यवान विजेता प्रेक्षक उद्या जे राहणार आहेत त्यांना बक्षीस म्हणून इथे गौरवण्यात येणार आहे उद्या एक बाईक असेल भाग्यवान प्रेक्षकासाठी ती जी बाईक तुम्ही सध्या स्क्रीनवर पाहताय हिरो एच एफ ही, ही बाईक देऊन त्या प्रेक्षकाचा सन्मान होईल त्याचबरोबर तीन आकर्षक स्पोर्ट्स सायकल देऊन त्या प्रेक्षकांचा सन्मान होईल उद्याचा दिवस आणि अठ्ठावीस तारीख अंतिम दिवस या स्पर्धेमध्ये यायला विसरू नका अंतिम दिवशी पाच सायकल असणार आहेत स्पोर्ट्स सायकल त्याचबरोबर एक बाईक प्रेक्षकांना दिली जाईल उद्या देखील एक बाईक आहे प्रेक्षकांसाठी आणि अंतिम दिवसासाठी देखील एक बाईक आहे प्रेक्षकांसाठी प्रदीप पाटील सुमित ढेकळी जोडी थोडीशी घाई करायची विनंती असणार आहे तर या ठिकाणी महेश मात्रे मागील मॅच मॅन ऑफ द मॅच खालापूर तालुक्यातील वयाळ गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू चर्चेत आला राष्ट्रवादी चषक घाटकोपरची मॅन ऑफ द सिरीजची बाई बाईक घेऊन हा खेळाडू गावदेवी गावठाणला खेळतात असतानाच परंतु आज पाहूया मानाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धा त्यांनी सांगितलं की इकडे मॅन ऑफ द मॅच कधीच जिंकली नव्हती आणि ती जिंकली खूप सारा आनंद त्यालाही झाला आणि अख्या गावाला सुद्धा झालेला आहे फ्रेंड्स ग्रुप सध्या तुमच्या स्क्रीनवर के जू मुंडे लक्ष्मण चौधरी अनंत पाटील दिनेश पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र या स्पर्धेच्या आयोजनात देखील मोठा वाटा आहे त्यांचा सुद्धा कोलवा टप्प्याचा बॉल समोर खेळलाय बाहुबली वा काय फिल्डिंग देखील त्या ठिकाणी पाहायला मिळाली अगदी सीमा रेषेच्या बाहेर निघालेला बॉल तिकडे थांबवला अमित नाईक यांनी जबरदस्त फिल्डिंग आपल्या टीम साठी दोन धावा तर या क्षेत्ररक्षकाने नक्की वाचवलेल्या आहेत चांगलं क्षेत्ररक्षण दोन धावा वाचवल्यात मगाशी एक झेल सुटला परंतु त्याच्यानंतर आपण पाहतो बॉडी लँग्वेजवर पहा त्याच्या लक्ष द्या एक चांगला खेळाडू आहे चांगला क्षेत्ररक्षक आहे ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला डीपमध्ये क्षेत्ररक्षक होता अमित नाईक बरोबर हात आडवा केला आणि शेवटच्या क्षणाला आतमध्ये ढकलण्यामध्ये यश त्याला प्राप्त झालंय चांगलं क्षेत्ररक्षण सुमित ढेकडे या स्पर्धेमध्ये बरे विजेतेपद काय असतात त्यांनी ते मिळवलेलं आहे मोठे खेळाडू टेनिस क्रिकेटमधील परंतु गोलंदाजी कमी नाही ओहो हो 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 कमबॅक केलं आहे थोडीशी उसळी देखील पाहिला मिळाली एक पूल करायचा होता परंतु महेशने या वेळेला थांबवलं त्यांना डॉट बॉल येईल महेशचं कंबॅक चांगली गोलंदाजी मनोहर पाटील आज नक्की खुश आहेत अनिल पाटील सकाळी स्पर्धा सुरू करण्यासाठी यांचं महत्त्वाचं योगदान असतं ही सर्वच मंडळी भरपूर मेहनत घेत असतात ही स्पर्धा संपन्न होण्यासाठी महेश सध्या गोलंदाजी मार्कवर एक चांगला गोलंदाज आहे मागच्या मॅचमध्ये त्याने चार विकेट घेतल्या होत्या हे विसरून चालणार नाही महेश यावेळेला लोवर फुल टॉस परंतु ऑप्शनच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता समोर खेळडे एक रन मिळणार आहे चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल सुमित ढेकळे यांच्या विरुद्ध कशी गोलंदाजी करायला पाहिजे ती रणनीती त्यांनी बनवली आणि आतापर्यंत कुणाची ती गोलंदाजी केली आहे हो फुलर लेनचा बॉल होता आणि विशेष म्हणजे वी शेपमध्ये शेप खूप चांगला खेळतो लेदर क्रिकेट चांगला खेळलेला आहे एमपीएल मुंबई प्रीमियर लीग सारखी स्पर्धा देखील खेळल्या बाहुबली या टोपन नावाने ओळख आहे बोलरपॅक ड्राईव्ह चांगले मारतो डाऊन दी ग्राउंड फटके त्याच्या बॅटमधून चांगले येतात त्याच्यामुळे सुमित ढेकले एक विध्वंसक खेळाडू आहे त्याच्यापासून थोडस जपून राहावं लागेल आणि आतापर्यंत तशीच गोलंदाजी महेश मात्रेने केली आहे पहिल्या तीन बॉलवर फक्त तीन धावा सतरा धावा धावा पाहायला मिळत आहेत हेच तर क्रिकेट आहे चढ उतार या खेळाचे अविभाज्य घटक आहे आणि त्यातल्या त्यात हा टेनिस बॉलचा खेळ ज्यावेळेला असतो ना तो आपल्याला खूप आवडतो मग ग्रामीण क्रिकेट असू देत किंवा शहरी क्रिकेट असू देत ओ हो महेश आणखीन एक जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय टप्पा पडतोय टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर बॉल थोडासा स्विंग होतोय जातो जास्ट रक्षकांकडे चांगला बॉल टॉट बॉल थोडीशी गती कमी केली बोट थोडेसे फिरवलेले पाहायला मिळाले या बॉलवर पहा ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर गती थोडीशी कमी केली आणि हलकासा चाटून गेलाय बॉल शरीराला महेश यावेळेला मात्र आणखीन एक चांगला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय महेश पहिल्या प्रयत्नात कदाचित बॉल पकडला असं तर रनआउटची संधी देखील होती परंतु महेशने काय सुंदर गोलंदाजी केली आहे वेरिएशनही खूप चांगलं दाखवलं आणि दोन्ही फलंदाजांना आतापर्यंत रोखण्यात यशस्वी राहिलेत महेश मात्रे महेशच्या चेहऱ्याचे हावभाव जर पाहिले तर ज्यावेळेला बॉल फिरत होता त्याच्या हातात गेला त्यावेळेला तो एक अंदाज बांधत होता थोडासा जर पुढे पडला असताना तर मी सूर मारला असता परंतु जर तरला महत्व नाही आहे क्रिकेटमध्ये इथेही धाव येते टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर अठरा महेश मात्र समोर जर पाहिलं तर आता सुमित ढेकळे या वेळेला लोवर टॉस समोरच्या दिशेने खेळले आणि आता सुमित ढेकळे सांगतायत मला म्हणतात बाहुबली टेनिस क्रिकेटचा सहा 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 षटकार महत्वाची मॅच आहे क्वालिफायर मॅच जो जिंकेल तो बक्षिसाला पात्र होणार आहे दोन्ही टीम बलाढ्य आहेत चांगली कामगिरी केली आहे दोन्ही मॅचे जिंकलेल्या आहेत रमेशजी रतन पाटील साहेब माझे आमदार महाराष्ट्र राज्य विधानसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं प्रतिनिधित्व करत असताना आणि आज जर पाहिलं तर या ठिकाणी त्यांनाही आपण स्क्रीनवर पाहतोय त्याचबरोबर जर पाहिलं तर राजू दादा यांना देखील आपण पाहतो चला गाईक तत्परता दाखवायची आहे आणि मॅचच्या दिशेने आपल्याला त्वरित जायचंय विनंती असेल यानंतर मॅच सुरू असताना मैदानाच्या आतमध्ये यायचं नाहीये दोन षटकांचा खेळ संपलेला आहे चोवीस धावा धाव फलकावर एक विकेट महेशने पाच बॉल चांगले टाकले परंतु शेवटचाही बॉल अगदी खोलवर करण्याचा प्रयत्न सुमितने त्याला लोवर फुलटॉस केलं आणि पाठवलं सिमारेशच्या पलीकडे सहासाठी या विला पन प्रसन्न आलेत यावेळेला आपण पाहू शकता प्रसन्न याही गोलंदाजाकडे खूप चांगली क्षमता आहे आणि आता तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे बॅटिंग टीमने मात्र या ठिकाणी घेतलेला आहे पाहूया आणि इकडे जर पाहिलं तर जी सुरुवात झाली आहे काय म्हणाल त्याविषयी चांगली सुरुवात आहे खऱ्या अर्थाने मॅच चालू ठेवा मॅच सुरू ठेवा निर्णय येईल वाईड बॉल असेल नसेल तो दिला जाईल लगेचच कारण बॅटर तर स्ट्रायकिंग एंडला आहेच आणि हा पहिलाच बॉल आहे त्याच्यामुळे लगेचच ऍडजस्टमेंट होईल आमचे गुणलेखक देखील ऍडजस्टमेंट करतील त्याच्यामध्ये शंकाच नाहीये सूर्य अस्तालाच चाललं हे दृश्य विहंगम दृश्य आपल्या स्क्रीनवर वा जे टी सी आणि टेनिस क्रिकेट डॉट इन दोघांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि ही भव्य दिव्य स्पर्धा डोळ्यात साठवण्यासाठी आपण सगळेच आतूर असतो प्रदीप आडील यावेळेला जर पाहिलं तर फटका फसलाय बॉल हवेत आहे फिल्डर आले तिकडे आणि पकडतायत कॅच वा एक चांगली कॅच पकडली गेली आणि प्रदीप पाटील माघारी आहेत विकेट पहिला बॉल जो होता डी आर एस वापरला तो देखील वाईट बॉल नव्हता तो देखील डॉट बॉल होता म्हणजेच काय सलग दोन बॉलवर महत्त्वाची गोलंदाजी करत असताना अक्षय मात्रेने हा झेल टिपलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमकडे आता डी आर एस उपलब्ध नाही आहे पंचाने जो निर्णय दिला होता तो कायम ठेवण्यात आलेला आहे डी आर एस ज्यावेळेला तुम्ही वापरला आहे आणि ही विकेट आहे प्रसन्ना पाटीलच्या खात्यामध्ये थोडासा शफल झाला फलंदाज आणि त्याच्यानंतर हा वाईट बॉलचा जो रिव्ह्यू होता तो इथे दाखवण्यात आला इट्स अ फेअर डिलिव्हरी जास्त शफल झाला होता इथे फलंदाज आणि रिच मध्ये होता बॉल त्याच्या हेच निदर्शनास आलं टी व्ही अंपायरच्या त्याच्यामुळे तो एक डॉट बॉल आणि त्याच्यानंतर विकेट मात्र पुन्हा सुरू होताना पाहिलं मिळेल चोवीस धावा म्हणजे पहिले दोनही चेंडूपा फक्त चार ओवरचे मॅच आहे एक एक बॉल खूप महत्वपूर्ण असणार आहे या ठिकाणावरून प्रसन्न दुंदरेगावचे खेळाडू आहेत पणवेल परिसरातील गोलंदाजीसाठी उंच पुरे परंतु समोर जर पाहिलं तर आता सध्या चर्चेतील नाव भारताच्या टेनिस क्रिकेटमधील पाहिलं मी ते प्रथमेश ठाकरे यावेळेला आले आल्या एक वेगळाच फटका खेळलाय आणि आले आल्या मागील मॅच मध्ये षटकार आणि आता घ्या चौकार ठाकरे चांगला स्वीट होता चार धावा मिळताना दिसतात प्रथमेश ठाकरे नुकतंच कासारडे येथे झालेल्या स्पर्धेमध्ये शतक ठोकून आलाय सव्वीस बॉल मध्ये शतक त्याने ठोकलेला आहे त्याच्यामुळे चर्चेमध्ये हा खेळाडू प्रसन्ना पुन्हा एकदा तेच करण्याचा प्रयत्न परंतु यावेळेला जसे रिव्हर्ससाठी वळले डे बॉलची गती थोडीशी कमी केली होती त्यामुळे टायमिंग नाही करू शकले आणि कमबॅक केलंय म्हणजे जरी एक चौकार आला असेल तरी मी चांगली गोलंदाजी करू शकतो या ध्येयाने या उद्देशाने ही गोलंदाजी होते अठ्ठावीस वर ही धावसंख्या थांबली आहे एक चांगला चेंडू या ठिकाणी प्रस्तुत करण्यात आला पहा हे दृश्य आपण पाहू शकता या क्रीडा नगरीचं या ठिकाणी येणं मैदानात आल्यानंतर क्रिकेटच्या एका वेगळ्याच दुनियात आल्यासारखं होतंय आपल्याला यावेळेला मात्र अखूर टप्प्याचा बॉल लांब 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 खूप लांब षटकार महाराष्ट्राचा आराध्य देवत राजेश शिवछत्रपती महाराज यांना मानाचा मुजरा आणि याच दरम्यान एक चांगला इम्प्रुव्हाइझिंग स्ट्रोक हुक करत असताना बॉलला पाठवलं बुक केल्या सहा दावा आपल्या खात्यामध्ये प्रथमेश ठाकरेने सहा धावा मिळत आहे टीमची धावसंख्या चौतीस हे विहंगम दृश्य तुम्ही पाहताय ही क्रीडानगरी सुसज्ज अशी क्रीडानगरी स्वर्गीय रघुनाथ काळन क्रीडा संकुल तयार करण्यासाठी देखील प्रचंड मेहनत घेण्यात आली आहे श्री तकदीर काळन माजी सरपंच हे तुटणे दिगंबर काळन अंकलेश काळन इंद्रजीत काळन काळूराम काळन देवा भंडारी दुर्वेश काळंद बंटी काळन ओंकार पावशे बंथन काळन शिवाजी काळन आणि त्याचबरोबर चेतन मात्रे नांदिवली यांनी प्रचंड मेहनत घेत असताना ही संपूर्ण भव्य दिव्य अशी क्रीडानगरी तुमच्यासमोर सुसज्ज केली आहे तुम्ही पाहताय स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडानगरी इथे ही स्पर्धा रंगताना दिसते प्रथमेश ठाकरे तीन चेंडू मध्ये दहा धावा त्यांनी आतापर्यंत केल्यात चौतीस धावा धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत चांगली स्टोक येताना पाहिलं मिळाले या ठिकाणी प्रथमेश ठाकरे यांच्याकडून चांगली बॅटिंग या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळाली एका बाजूला जर पाहिलं तर चौक चाव, आला त्यानंतर एक निर्धाव चेंडू आणि त्यानंतर षटकार त्यांच्या बॅट मधून आलाय चौथी धावा आपल्याला पाहायला मिळतात पाहूया यानंतरच्या कालावधीमध्ये काय होईल समोरच्या लाइट्स बॅटरच्या समोरच्या ज्या लाइट्स आहेत त्या मात्र अजिंक्य राणे स्टँड जे आहे तिकडतल्या देखील लाईट्स बंद करायच्या थोड्या वेळासाठी विनंती आहे आणि या प्रथमेश ठाकरे या नावाची चर्चा आहे सध्याच्या घडीला चांगला बॉल मनगटी या ठिकाणी येताना पहिला मिळाला एक धावा पूर्ण केली दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय सुमी डेकडे आणि प्रथमेश ठाकरे दोन धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजसाहेब ठाकरे यांचा दरारा आहे ना तसाच दरारा मात्र या ठिकाणी क्रिकेटच्या मैदानातला प्रथमेश ठाकरेंनी निर्माण केलाय छत्तीस जावा तीन षटकांचा खेळ संपलाय दोन विकेट माघारी आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर शांतीरत्न डोंबोली संघ हा का चांगल्या दिशेने वाटचाल करतो एक ओव्हर बाकी आहे गावदेवी गावठान संघाच्या विरुद्ध परंतु हाही संघ बलवान आहे दोन्ही संघांनी दोन दोन मॅचेस आपल्या जिंकलेले आहेत म्हणून आजच्या दिवसातील या ठिकाणी अंतिम टप्प्यातील एक शेवटची मॅच बक्षीस पात्र मॅच सोहेल धार पवार यांना आमंत्रित करण्यात आले गोलंदाजीसाठी उरणच्या आहेत पव्य कशा प्रकारची कामगिरी करतील छत्तीस धावा एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने देखील वाटचाल होते परंतु हे क्रिकेट आहे क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाहीये व्यावसायिक क्रिकेट आपण पाहतोय ग्रामीण क्रिकेट देखील दर्जेदार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं विविध गटातील क्रिकेट आपण पाहतोय ओर फोर्टीचं क्रिकेट पाहायला मिळालं आपल्याला आणि आता हे व्यावसायिक क्रिकेट पाहायला मिळत आहे ज्यामध्ये देखील संपूर्ण भारतातील नामवंत खेळाडू या क्रीडानगरीकडे येताना आपल्याला पाहायला मिळाले सुमित ढेगळे नऊ धावांवर खेळत आहेत आणि जोडीला जर पाहिलं तर प्रथमेष सुमित त्यांच्यासाठी ऑप्टमच्या बाहेरचा बॉल पाहिला मिळतोय वाईट जाईल एक्स्ट्रा रनने ती सुरुवात झालेली आहे या स्पर्धेचे शिल्पकार कल्याण डुंबली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय विनोद जी रतन पाटील साहेब यांनी संपूर्ण शिस्त आणली टेनिस बॉल क्रिकेट जगताला या परिसरातील क्रिकेटला सुजलाम आणि सुफलाम करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिलेले आहेत या वेला बाहुबली सुमित ढेकळे यांच्या बॅटमधून एक बाहुबली षटकार चांगलं टायमिंग सुमित ढेकलेच सु। पाईपलाईन रोड बदलापूर हायवे फटका मारत असताना प्रॉपर टायमिंग बॅट स्विंग फ्रंट लेग ला थोडस वेगळं केलं आणि नजर पहा बॉल जिथे चाललाय आणि रोडवरच्या गाड्यांना थोडस वाचून राहावं वा लागेल कारण सुमित ढेकले बाहुबली मैदानामध्ये फलंदाजी करतोय कारण जी हानी होईल त्याची भरपाई तर नक्की तो देणार नाही खूप छान खूप छान बॅटिंग या ठिकाणी पाहिला मिळते ही स्ट्रेंथ आहे सुमित ढेकळे यांची लांबच लांबवर षटकार खेळताना पाहिला मिळतात आणि हा बॉल जर पाहिलं तर सिक्सरच्या बॉलवर सिक्सर मारलाय दादांचं या संपूर्ण स्पर्धेवर पाहायला मिळत आणि आज ही स्पर्धा संपूर्ण भारतात चर्चेत आहे भारताच्या बाहेर सुद्धा सोहेल सोहेलने एक वेगवान चेंडू प्रस्तुत केला मागील बॉलवर मोठा स्ट्रोक आला खरा परंतु यावेळेला त्यांना ऑप्टमच्या बाहेर खेळवलं त्यावरून बॉलचा टप्पा थोडासा पाठीमागे घेतला आणि तिकडे यशस्वी राहिले त्रेचाळीस व धावसंख्या थांबली आहे चांगलं कमबॅक सोहेल धारपवारचं पहिला बॉल खराब टाकला त्याच्यानंतर एक षटकार आला त्याच्यानंतर कमबॅक करत असताना सात धावा आतापर्यंत खर्च शेवटचे केला शेवटच्या के पवार उरणचे गोलंदाज समोर जर पाहिलं तर नालो स्टार सुमित यावेळी बिकेट करण्याचा प्रयत्न टायमिंग तेवढा प्रॉपर नाहीये परंतु बॉल निघाला सीमारसच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होताना पाहिला मिळाला वा चांगले एफर्ट्स तिकडे दाखवले गेले परंतु एक दोन आणि आता तिसरी धाव देखील धावून पूर्ण केले गेलेले वा चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहिला मिळाली सुमित ढोंगडे तिथे होता भरपूर वेगाने गेला बॉल पर्यंत चांगला क्षेत्रक्षणाचा दर्जा इथे दाखवत असताना धावा मात्र तीन मिळवल्यात सेहेचाळीस धावा झाल्यात दोन फलंदाज बाद तेचाळीस धावा धाव फलकावर आपण पाहतोय आजच्या दिवसातील बक्षिसाला पात्र होण्यासाठीचा हा, सा हा सामना आजच्या दिवसातील शेवटची मॅच दोन्ही संघांसाठी हा तिसऱ्या फेरीचा सा सामना पाहायला मिळतोय गावदी गावटाने देखील दोन सामने पहिले सुरुवातीचे आपले जिंकले सगळ्यांना प्रभावित केलं त्यानंतर जर पाहिलं तर शांतीरत्न डोंबिली हा संघ देखील दोन मॅच जिंकले परंतु पाहूयात ही मॅच खूप महत्वाची आहे सोहेल ओ सोहेलने याही वेळेला खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते प्रथमेश ठाकरे यांना बीट करताना पाहायला मिळाले आणि इकडे जर पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात येते विकेट हो तो ते सकाळी आठ वाजता रिपोर्टिंग टाइम आहे कुटारी आणि मात्रेपाडा या दोन संघाने ते बरोबर आठ वाजता उपस्थित राहायचं आहे पहिला सामना असेल कुटारी आणि मात्रेपाडा सेकंड मॅच असेल नेवाळी विरुद्ध कानपोली साडेआठ वाजता तुम्हाला इथे उपस्थित राहायचं आहे हे तुटणे आणि खिळकाळे त्याच्यानंतरचा सामना असेल त्याच्यानंतर चौथा सामना असेल उसरघर आणि तिसगाव त्याच्यानंतर ठाणे विरुद्ध रायगड यंगस्टर खेळताना दिसतील आणि त्याच्यानंतर सामना असेल नक्षी इलेवन विरुद्ध आर्य इलेव्हन सातवा सामना असेल ठाणे रायगड विरुद्ध शेष महाराष्ट्र आणि आठवा सामना असेल सामना क्रमांक एक विजयी संघ विरुद्ध सामना क्रमांक दोन विजयी संघ तर या ठिकाणी कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळला खरा परंतु तिकडे एक धाव घेतली गेली धावसंख्या एकने पुन्हा पुढे जात असताना सुमित ढेकळे यांची आज पहिल्या मॅच ची बॅटिंग देखील त्याच्या हायलाइट्स या ठिकाणी दाखवले जात आहेत आणि सध्या कशा प्रकारे त्यांनी विध्वंस केला ज्या पद्धतीने स्फोटकी खेळी केली ते या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न होतो परंतु आता पाहूया ते स्ट्राईकवर येताना पाहायला मिळत आहेत आणि सोहेल धार पवार सोहेल सुमितच्या विरुद्ध फटका तर फसलाय बॉल हवेत आहे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि काय सुंदर कॅच घेतलाय अमित नाईक आहेत त्या ता ठिकाणी टाळ्यांचा गजरही होतोय आणि धावांवर हा डाव थांबलाय आवश्यकता गावदेवी गावठाण टीमला आहे एका बाजूला शांतिरत्न डोंबिवली दुसऱ्या बाजूला गावदेवी गावठाण उरण रायगड या दोन बलाढ्य संघांमधील सामना आजच्या दिवसातील शेवटचा आणि महत्वाचा सामना काही ते सन्मानित आपण करत आहोत व्यासपीठावर आपण बघतोय की मनसे <med> जिल्हाध्यक्ष रायगड जिल्हा सन्मान्य जितेंद्र पाटील साहेब येथे उपस्थित आहेत मी सन्मान्य राजूदत्ता पाटीलंना विनंती करेन की आपल्या शुभ असते आपण हा सन्मान इथे करावा मनसे जिल्हाध्यक्ष रायगड जिल्हा सन्मान्य जितेंद्र पाटील अर्थात जितू पाटील साहेब यांचा सन्मान इथे संपन्न होईल आपण यायचा आहे साहेबांच्या माध्यमात अप्रतिम मा नाईटची क्रिकेट स्पर्धा गतवर्षी आम्ही बघितली आणि प्रत्येक वर्षी असंच एक आयोजन त्यांच्या माध्यमातून म्हणजे आयोजन कोणाचं असतं तर मनसेचं असतं आणि शिंदे आपण बघतोय की जितेंद्र पाटील साहेबांचा सन्मानिती होत असताना ते स्पर्धेचे प्रमुख आयोजकसुद्धा राहिले आहेत दादांच्या अत्यंत निकटवर्ती आहे त्यांचा इथे होत असताना राजूदादा पाटील यांच्या शुभ असते त्यानंतर कोकण संघटक मनसे रस्त्या आस्थापना विभाग संजय तन्ना साहेब इथे उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा इथे संपन्न होईल आणि हा सुद्धा सन्मान इथे विनंती करतो मी राजू दादांना की आपल्या शुभ असते आपण हा सन्मान इथे करावा संजय तन्ना साहेब आपण या कोकण संघटक महाराष्ट्र निर्माण सेना रस्ते असताना विभाग यांचा सन्मानित संपन्न होतो आहे संजय साहेबांचा राजू दादांचे शुभ असते यानंतर खोपोलीचे अमित देवघरे साहेब इथे उपस्थित आहेत अमित देवघरे साहेबांसुद्धा सन्मानित होईल यावर्षी आपण या स्पर्धेमध्ये कर्जचा कडाव संघ शिवशती कडावसुद्धा संघ आपण बघणार आहोत आणि त्यानंतर आपण बघतोय अमित देवघरे साहेबांचा सन्मानित होत असताना राजू दाद्यांच्या शुभ असते शिवशक्ती कडाव ठाणे बदलापूर रायगड कल्याण या पूलमधून या स्पर्धेमध्ये खेणार आहे तो सुद्धा कर्जतचा संघ आहे यानंतर व्यासपीठावर कमलेश व्यास उद्योगपती आहे त्यांचा सुद्धा सन्मान इथे संपन्न होईल आपण सुद्धा यायचं आहे कमलेश व्यास यांचा सन्मानसुद्धा राजू दादांच्या शुभ तिथे होणार आहे आपण सुद्धा या। यानंतर सिनियर सिटीझन फाउंडेशन पलावाचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहेत त्यांचासुद्धा सन्मान राजूदादांच्या शुभस्थ इथे होणार आहे विनंती आहे सर्वप्रथम सिनियर सिटिझन फाउंडेशन पलावाचे अध्यक्ष मोहनलाल गनराळे आपण यायचं आहे सिनियर सिटिझन फाउंडेशन पलावाचे अध्यक्ष आहेत मोहनलाल गनराळे यांचा सन्मान इथे होईल त्यानंतर याच फाउंडेशनचे सल्लागार आहेत नरेश कुमार भटनागर साहेब सुद्धा सन्मानित होणार आहे आपणसुद्धा या ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहेत नरेशकुमार भटनागर यांचासुद्धा सन्मानिती संपन्न होणार आहे आजूदास यांच्या शुभस्ते भटनागर साहेब यानंतर व्यासपीठावर याच सिनियर सिटीजन फाउंडेशनचे पलावाचे सचिव आहेत रामदास वर्पे आपणसुद्धा या रामदास सौरापे साहेबांना सुद्धा सन्मान इथे संपन्न होणार आहे राजू शुभ असते सर्व पाहुण्यांनी मान्यवरांचे मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेला उपस्थित राहिलात सर्व पाटील यांच्या वतीने माता क्रिकेट संघ काटेच्या वतीने सर्वांचे मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो सर्व मान्यवरांना विनंती की आपण पुन्हा आमच्या व्यासपीठावर बसून घ्यायचं आहे खूप खूप आभार राजू आपण सामने ते सुरू करूया सेकंड इनिंगला सुरुवात होते पुन्हा एकदा बोलूया समालोचन कक्षामध्ये धन्यवाद एकोणपन्नास धावांच्या लक्षाचा पाठलाग करायचा आहे फोर्टी नाईन टू विन अच्छा संध्याकाळचा हा शेवटचा सा सामना एक संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये जाईल या अगोदर प्रवीण इलेवन खारगर हा संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झाला आहे पाच लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक अडीच लाख रुपयाचं द्वितीय पारितोषिक तृतीय पारितोषिक दीड लाख रुपये रोख या स्पर्धेमध्ये आकर्षक ट्रॉफी मॅन ऑफ द सिरीज जो खेळ उठरेल त्याच्यासाठी देखील पारितोषिक आहेत बॉल आणि एकोणपन्नास धावा इमरोज खान पहिले षटक महागिरी एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवर करण साठी पहिलाच बॉल उडवलाय समोर मारलाय बाउंड्री बाउंड्रीलाईनच्या दिशेने प्रवीण आमरे स्टँड आहे तिथे बरोबर सीमा पार षटकार करण मडवी धाव इथे त्याच्या खात्यामध्ये सहा आहेत लॉफ्ट चांगला केला बॅटच्या मधोमध डोकं किती स्थिर आहे पहा फटका मारत असताना इमृतच भव्य स्वागत त्याच्यानंतर फक्त दिशा दिली सिंगलने स्ट्राईक रोटेट केले सेन्सिबल क्रिकेट षटकाराला त्याला माहिती आहे जास्त जोखीम घेऊन फायदा नाहीये एक मातबर गोलंदाज गोलंदाजी करतोय बावीस बॉल बेचाळीस करायचे पॉवर प्लेची स्टार्ट खूप महत्वाची असते ना जर कुठे इकडे चौदा पंधरा धावांची स्टार्ट झाली तर मॅच आणखी चांगली होऊ शकते लक्ष तसं पाहिलं तर मोठं आहे परंतु अशक्य देखील नाहीये चांगली मॅच प्रेक्षकांना देखील अपेक्षित असणार आहे इकडे कडा कॅश ड्रॉप झेल इथे सुटलाय शेल ड्रॉप होतोय विकेट किपर कडून डी जे कक्ष जिथे आहे तिथल्या देखील लाईट्स आपल्याला सुरू करायचे आहेत अशी माहिती आपल्यापर्यंत येते डी जे कक्ष आहे ताई लाईट्स सुरू करून घ्या आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूच्या लाईट्स डी जे कक्ष बेचाळीस धावांची अजूनही आवश्यकता एकवीस बॉलचा खेळ शिल्लक एकवीस चेंडू आणि बेचाळीस धावा पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज इमरोज यावेळेला फटका हवेत खेळलाय डीप मध्ये मिडविकेट वरून शेतरक्षक येतात भरपूर वेगाने झेल पर्यंत पोहोचत असताना एक चांगला झेल तिथे टिपलाय फलंदाज बाद होता प्रदीप पाटील सर्वात फेमस झालेलं हे गीत तुम्ही पाहताय प्रमोद जी रतन पाटील साहेब आपले लाडके आमदार राजू दादा आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी सर्वात लोकप्रिय आमदार म्हणून त्यांची एक वेगळी ख्याती आहे वीस बॉलमध्ये बेचाळीस धावांची आवश्यकता आहे सर्वात जास्त सेल्फीज त्यांच्याच बरोबर घेतले जात असावेत असं लाडकं नेतृत्व आहे या परिसरातलं कल्याण ग्रामीणचं वीस चेंडू आणि बेचाळीस धावांची आवश्यकता अजूनही असेल या मॅच मध्ये अक्षय आलाय अक्षय पाटील फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता असे झेल घेतले जात नाही तर ते चिकटतात आला परंतु इथे निसटलाय एक धाव मिळताना दिसेल अक्षय पाटीलला त्याचं खातं उघडलं जात आहे टीमची धाव संख्या आठ आठ धाव हे सुरुवात चांगली झाली होती एक चौकार आला आणि त्यानंतर थोडासा दबाव क्रिएट होताना पाहिला मिळतोय परंतु प्रयत्न करावे लागणार आहेत कारण एकोणपन्नास धावांचं लक्ष म्हटल्यानंतर तुम्हाला सुरुवात खूप महत्वाची परंतु एक महत्वाची विकेट आली इकडे करण मडवी आणि अक्षय हे दोघे खूप महत्वाचे राहतील पंच महाभूत ही एक मोमेंट आहे आणि सर्वच पदाधिकारी त्या संस्थेचे लाईट चालू करायची आहे डी जे कक्षाच्या जवळची लाईट सर्वेश सरे तिथे पाहायला मिळतात त्याचबरोबर गणेश पाटील तिथे पाहायला मिळत आहेत राजू दादांबरोबर सध्या चर्चा होते आणि आपल्या समाजाचे आगरी कोळी समाजाचे जे काही प्रश्न आहेत त्याच्याविषयी नेहमीच कार्यतत्परतेने काम करणारी ही मंडळी आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये हिरिरीने भाग घेणारी ही मंडळी आहेत लाइट ऑपरेटर राजन यांनी आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे लाइट ऑपरेटर राजन कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला तुम्हाला संपर्क साधायचा आहे लवकरात लवकर लाईट ऑपरेटर राजन एकोणीस एक चेंडू आणि एक्केचाळीस धावांची आवश्यकता आहे तुम्ही आपल्या स्क्रीनवर पाहताय कल्याण ग्रामीणचे विद्यमान आमदार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा अटकेपार ज्यांनी रोवलाय आदरणीय प्रमोदजी रतन पाटील साहेब राजू दादा आणि त्यांच्याच बरोबरीने सर्वच आपले पंचमहाभूत त्याच्यामध्ये गणेश बाळकृत बाळकृष्ण पाटील संस्थापक अध्यक्ष गाव परिवर्तन संघर्ष समिती सध्या ते चर्चा करत आहेत गाव परिवर्तन संघर्ष समितीच्या माध्यमातून सुशांत श्रीकांत पाटील अध्यक्ष भूमिपुत्र फाउंडेशन उद्या देखील एक सामना आपल्याला पाहायला मिळतोय यंगस्टर ठाणे विरुद्ध यंगस्टर रायगड हा सामना देखील उद्या रंगणार आहे या स्पर्धेमध्ये आणि तो सामना या स्पर्धेमध्ये पाचवा असेल ठाणे यंगस्टर विरुद्ध रायगड यंगस्टर यंगस्टर ठाणेचा संघ आलेला आहे विशाल पाटील वडवली सूरज केने भावाळे भावेश नाईक दारावे विकी मुंबईकर दिवाळे नवी मुंबई प्रतीक पाटील टेंबिवली अजय पाटील भरोडी करण पाटील केवनी दिवा विराज मुंडे आगासन आर्यन भोईर हायवे दिवा सौरभ मात्रे खार्डी अर्जुन बांगर बोरशेती त्याचबरोबर भाया पाटील वाघबीळ हा संघ असेल यंगस्टर ठाणे यंगस्टर रायगडमध्ये महेंद्र अंधेरे मानगावचा खेळाडू अजय भातोसे पनवेलचा खेळाडू परेश ठाकूर धुतुम कुणाल तारेकर पारगाव त्याचबरोबर सूर्या मस्कर मोहो जयेश भोईर भातान सौरभ ठोकल पनवेल प्रफुल्ल पाटील बोर्ले ओंकार पाटील चांबारली नयन भगत वाजेपूर त्याचबरोबर जयेश खैरकार महाड करण घनसोलकर आंबिवली आदित्य पाटील बामण डोंगरी समीर आवस्कर पेन आणि शेख पेठ हे खेळाडू असतील यंगस्टर ठाणेमध्ये शेवटचा सा बॉल चांगला ड्राईव्ह केलाय कवर्स मध्ये निघतोय बॉल एक्स्ट्रा कवर ला जाईल चिरत बॉल सीमा रेषा पलीकडे करंटच्या बॅट मधून येतात धाबाचार येतोय चौकार हे खेळाडू की फॅक्टर राहतील करण मडवी धावांवर बॅटिंग करत आहेत संघाची धावसंख्या बारा झाली आणि हीच सरासरी पुढे गाठायची आहे म्हणजे जी स्टार्ट पाहिजे होती ती झाली म्हणजे यानंतरच्या कालावधीमध्ये मॅच रंगेल तीन ओव्हरमध्ये सदयच्यात सर्वे तरे तिथे उपस्थित आहेत युवा अग्री साहित्यिक आहेत त्याचबरोबर ॲडव्होकेट सुशांत बळवंत पाटील अधिवक्ता आहेत उच्च न्यायालय सध्या तुम्ही पाहता आपल्या स्क्रीनवर गणेश बाळकृष्ण पाटील यांना हे देखील चर्चा करत आहेत संस्थापक अध्यक्ष गाव परिवर्तन संघर्ष समितीचे मर्चंट नेव्हीमध्ये ऑफिसर देखील ते आहेत सर्व मंडळी खूप चांगलं कार्य करतात आपल्या समाजाप्रती सिपान शेख आलाय गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर दोन मध्ये अठरा चेंडू आणि सदोतीस धावांचं लक्ष अजूनही आहे या मॅचमध्ये आजच्या संध्याकाळमधला हा शेवटचा सा सामना आजची संध्याकाळ पाहूया कुठल्या टीमच्या नावावर आहे गावदेवी गावठान विरुद्ध शांतीरत्न इलेवन डोंबिवली ही क्रीडानगरी याचा बर्ड आय व्ह्यू आता पक्षी मात्र घरट्याच्या नि दिशेने गेलेले आहेत परंतु तरी देखील आमचे जे ड्रोन कॅमेरामॅन आहेत एन डी ए मात्रे देवीचा पाडा ते खूप चांगली भूमिका पार पाडत असताना बरोबर या क्रीडानगरीच्या मागच्या दिशेला तुम्हाला पाहायला मिळतोय हायवे बदलापूर पाईपलाईन रोड आणि तिथून रहदारीचा हा मार्ग त्यावर धावणाऱ्या या कार्स गाड्या तुम्हाला पाहायला मिळतात आणि ही संपूर्ण क्रीडानगरी सुसज्ज अशी क्रीडानगरी ज्यांनी मेहनत घेऊन बनवली असे तकदीर काळन माजी सरपंच हेतुटने दिगंबर काळन अंकलेश काळन इंद्रजित काळन काळूराम काळन देवा भंडारी दुर्वेश काळन बंटी काळन ओमकार पावशे मंथन काळन शिवाजी काळन आणि चेतन मात्रे नांदिवली यांनी भरपूर मेहनत घेतली अडतीस ते चाळीस दिवस त्यांचं काम या क्रीडांगणावर सुरू होतं आणि शेवटी ही भव्य दिव्य अशी क्रीडानगरी आपल्या समोर आहे स्वर्गीय रघुनाथ काळन क्रीडा संकुल तयार करण्यासाठी प्रचंड मेहनत या कार्यकर्त्यांची राहिली आहे अठरा बॉलचा खेळ शिल्लक आहे अठरा बॉलमध्ये सदोतीस धावांची आवश्यकता प्रभोजी रतन पाटील साहेब मगाशी कोरोनाच्या कालखंडाचा उल्लेख झाला त्या काळात तर भरपूर कामं केलेलीच आहेत त्यानंतरच्या कालखंडामध्ये देखील विधानसभेमध्ये या आपल्या परिसरातील प्रश्नांना वाचा फोडण्याचं प्रामाणिक काम त्यांच्या माध्यमातून राहिलं आहे आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेत असताना महाराष्ट्र न नवनिर्माण सेना या पक्षाच्या माध्यमातून एक मोठं नेतृत्व मोठे नेते या परिसरातले प्रमोदजी रतन पाटील साहेब लाडके आमदार सर्वांचेच आणि हा ड्रोन व्यू आता तुम्ही पाहताय किती वर हा ड्रोन गेला आहे तो फिरतो आहे वर आणि ही संपूर्ण क्रीडा नगरी अशी दिसते एवढ्या उंचावरून ऑलमोस्ट पाचशे फुटावर हा ड्रोन आता पाचशे मीटरवर आहे तेवढी मोठी रेंज आहे म्हणजेच अर्धा किलोमीटर पाचशे मीटर म्हणजेच अर्धा किलोमीटर इथून तो वर गेलाय ड्रोन आणि तिथून हे दृश्य टिपलं जात आहे ही टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय स्वर्गीय रतनबुआ पाटील क्रीडानगरी हा पाईपलाईन रोड आहे त्याच्याच मागे आपण पाहतोय हायवे जो कोळेगाव पासून बदलापूरपर्यंत जातो कनेक्टिव्हिटी आहे डोंबिवली आणि बदलापूरच्या दरम्यान हा रस्ता आणि अंदा थोड्याच वेळामध्ये पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होईल जे प्रेक्षक सध्या घर बसल्या टेनिस क्रिकेट डॉट इन आणि जी टी सीवर या सामन्याचा आनंद घेतात त्या सर्वांचं सहर्ष स्वागत स्वर्गीय रतनबा पाटील स्मृती चषक दोन हजार चोवीस आयोजक क्रिकेट संघ काटे तर सामन्याला आता सुरुवात होईल आता एक चांगली प्रकाश योजना तुम्ही पाहताय फलंदाज सज्ज होत आहेत गोलंदाज सज्ज होतोय सिब्बान सिब्बानचा हा बॉल हवेत आहे बॅटच्या अगदी खाली लागलाय सिब्बान बॉल खाली येतोय आणि एक चांगलं जजमेंट दाखवत असताना एक चांगला झेल टिपलाय सिब्बानने अक्षय पाटील आउट गोलंदाजी करत असताना प्रत्येक मॅच मध्ये विकेट घेतलेल्या आहेत त्यांनी आणि इकडे अक्षय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु खूप चांगली कॅच सिब्बान शेख यांनी या ठिकाणी घेतलेली आहे आता अपला है। आपला ड्रोन गावाच्या दिशेने देखील वाटचाल करतोय तिथून देखील काही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न त्याचा राहील सतरा चेंडू मध्ये सदोतीस धावांची आवश्यकता आहे सतरा बॉल आणि सदोतीस धावा सिब्बांच्या खात्यामध्ये यश प्राप्त झालंय अमित नाईक आलाय करण चांगला खेळतोय करंडने आतापर्यंत अकरा धावा केलाय त्याच्यामध्ये एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय सिब्बान प्रचंड मोठा अनुभव या खेळाडूकडे मागचा हंगाम तर अक्षरशः गाजवला या खेळाडूने आणि याही हंगामामध्ये चांगली गोलंदाजी करत आलाय सिब्बान शेख सतरा बॉल सदोतीस धावा ही खेळपट्टी त्याच दृश्य बर्ड आय व्ह्यू ड्रोनच्या माध्यमातून टिपलं गेलंय फलंदाज सज्ज इनला अमित नाईक एकट घर सहा खेळाडू अमित नाईक फलंदाजी साठी सज्ज होईल सतरा चेंडू आणि सदोतीस धावा बोलत बॅकफुटला कट केला पॉईंट मधून पाय नेडवण्याचा प्रयत्न डीप मध्ये फिल्डर येतोय भरपूर वेगाने चांगलं क्षेत्रक्षण तिथे पाहायला मिळालं आणि दोन धावा इथे मिळवत असताना रनिंग बिटवीन द विकेट जबाब होती करण आणि अमितच्या दरम्यान सोळा चेंडू पस्तीस धावांची आवश्यकता यावेळेला मात्र एक चांगला फटका पाहायला मिळाला बॅकफुटला गेले पॉईंटच्या दिशेने कट केला बॉल दोन धावा येतात आणि या धावा खूप महत्वाच्या असतानात मॅच सुरू ठेवणं प्रत्येक बॉलवर षटकार चौकाल नाही चालणार आहे इकडे तुम्हाला मात्र अशाही प्रकारचे काही स्ट्रोक खेळायचेत मॅच मोठी आहे परंतु गावदेवी गावठांचे सुद्धा प्रयत्न सुरू आहेत प्रदीप पाटील क्षेत्ररक्षक होता भरपूर वेगाने गेला बॉलवर चांगलं क्षेत्ररक्षण त्याचं पाहायला मिळालं सोळा पस्तीस लेनचा बॉल परंतु विकेट किपरच्या बरोबर बोटांमध्ये बॉल जाऊन थांबला खूपच चांगलं क्षेत्ररक्षण विकेटकीपर यष्टी रक्षक सुमित ढेकलेच्या माध्यमातून हे सर्वच आपले कमिटी मेंबर जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे आणि त्याचबरोबर शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप डेड बॉल, सा इशार है बॉल चा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून येईल पंधरा बॉल आणि पस्तीस धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये पंधरा चेंडू आणि पस्तीस धावा हे समीकरण पंधरा पस्तीस सिब्बान केली आहे उंची चांगली आहे सिब्बान शेख कडे अनुभव आहे या खेळाडूकडे बरोबर टप्प्यावर बॉल टाकत असताना कटरचा चांगला वापर केला बॉल चालला विकेट किपर कडे येतोय डॉट बॉल मागील वीस वर्ष महाराष्ट्राच्या वेगवान गोलंदाजाच्या यादीमध्ये या खेळाडूने आपलं नाव टिकून ठेवलं वयाचे चाळीस ओलांडल्यानंतर सुद्धा आणि आजही त्याच धाटणीची गोलंदाजी करतायत पुढचा बॉल सिब्बांचा पुन्हा एकदा कमी गतीने ऑफ कटरचा वापर होता डीप मध्ये फिल्डर आहे आता मात्र चूक झाली आहे कॅज्युअल अप्रोच पाहायला मिळाला बॉलवर वर कमी गतीने धावत आला तिथे क्षेत्रक्षक प्रदीप पाटील आणि झेल सुटल्यानंतर पुन्हा एकदा दोन धावा निराश नाराज आहे सुमित ढेकले कारण त्याला माहिती आहे या सामन्याचं काय महत्व आहे हा सामना सहज असा सोडून चालणार नाही प्रयत्न करावे लागतील तेरा चेंडू तेहतीस धावा तेरामध्ये तेहतीस इकडे प्रयत्न करावे लागणार आहेत आणि अजूनही मॅच संपलेली नाही प्रयत्न केल्यानंतर अशक्य नाही आहे शांतीरत्न संघ चांगल्या स्थितीत आहे जरूर परंतु गावदेवी गावठांचे हे खेळाडू देखील प्रयत्न करत आहेत पहिल्या डावामध्ये शेवटच्या दोन ओव्हरमध्ये चोवीस आल्या होत्या पुन्हा एकदा डेड बॉलचा इशारा होईल मध्ये थोडासा व्यत्य येतोय संगमनेर निमून मधून आलेला गोलंदाज सिब्बान तेरा बॉल धावांचं आहे शॉर्ट बॉल करत असताना एक धाव पूर्ण होईल दुसऱ्या धावेचाही प्रयत्न सुरू झालाय दोन धावा इथे कंप्लीट होतील अमित नाईकच्या खात्यामध्ये बारा बॉलचा आता खेळ शिल्लक आहे आणि बारा बॉल मध्ये एकतीस धावांची आवश्यकता आहे मैत्री स्पोर्ट्स गावदेवी गावठाणला बारा चेंडू एकतीस धावा थोडीशी दूर गेलेली आहे परंतु प्रयत्न चालू ठेवावे लागणार आहेत कारण पहिल्या दोन षटकांमध्ये केवळ अठरा आलेल्या आहेत आणि येणाऱ्या दोन षटकांमध्ये एक तीस बनवायच्या आहेत आणि षटकारांची भाषा जर बोलायची झाली पाच षटकार मारायचे शॉर्ट रन चेक करायची आहे दोन धावा ज्या धावून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये शॉर्ट रन चेक करायची आहे स्ट्रायकिंग एंडला येस तर उद्याचं वेळापत्रक या स्पर्धेमध्ये असं असेल प्रजासत्ताक दिन देखील आपण साजरा करणार आहोत भारताचा शुक्रवार सव्वीस तारीख सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस खुटारी धावपूर्ण आहे दोन धावा मिळतील फिल्डिंग लावून घ्या लवकरात लवकर पहा बॅट ड्रॅक केलेली आहे त्या लाईनच्या आतमध्ये दोन धावा मिळाल्यात पहिला सामना ठीक आठ वाजता इथे उपस्थित राहायचं आहे कुटारी आणि मात्रेपाडा सेकंड मॅच असेल नेवाळी विरुद्ध कानपोली तिसरा सामना असेल हे विरुद्ध खिळकाळी प्रत्येक सामन्याच्या मिड इनिंगमध्ये टॉस होईल त्याच्यामुळे जो टाइम तुम्हाला दिला आहे त्या टाइममध्ये इथे उपस्थित राहणं गरजेचं आहे त्याच्यानंतर चौथा सामना असेल उसरघर विरुद्ध तीसगाव त्याच्यानंतर पाचवा सामना असेल यंगस्टर ठाणे विरुद्ध यंगस्टर रायगड त्याच्यानंतर सहावा सामना असेल नक्ष इलेवन भिवंडी विरुद्ध आर्य इलेव्हन खार्डी सातवा सामना असेल ठाणे रायगड विरुद्ध शेष महाराष्ट्र आठवा सामना असेल सामना क्रमांक एक चा विजय संघ विरुद्ध सामना क्रमांक दोन चा विजय संघ असं वेळापत्रक उद्याचं असेल उद्या पुन्हा एकदा आपली भेट इथे सकाळी आठ वाजता होईल सलीमाला गोलंदाजीसाठी परफेक्ट यॉर्कर चॉप करण्याचा प्रयत्न सरळचा विकेटकीपरच्या हातामध्ये डॉट बॉल हे चंद्राचं दृश्य तुमच्या स्क्रीनवर दाखवलं जात आहे जी टी सी टेनिस क्रिकेट डॉट इन टेलिकास्ट करणारी टीम डेन केबल नेटवर्क हातवे वर देखील या स्पर्धेचे टेलिकास्ट तुम्ही पाहिले घर बसल्या गतीने फुलर लेनचा बॉल होता ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये फिल्डर येतात है। सॉफ्ट हँडेडली हा खेळलाय फटका एकच धाव मिळताना दिसेल आता दहा चेंडू मध्ये तीस धावा उद्या वाकडन संघाचा सामना नाहीये उद्या खेळणारे संघ मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत खुटारी आणि मात्रेपाडा पहिला सामना असेल दुसरा सामना असेल नेवाळी विरुद्ध कानपोली त्याच्यानंतर तिसरा सामना असेल या स्पर्धेमध्ये हेतुटने विरुद्ध खिळकाळी त्याच्यानंतर चौथा सामना असेल उसरगर विरुद्ध तीसगाव पाचवा सामना असेल ठाणे यंगस्टर विरुद्ध रायगड यंगस्टर सहावा सामना असेल नक्ष इलेव्हन भिवंडी विरुद्ध आर ए इलेव्हन खारडी खुल्या गटातला सामना क्वालिफाईंग राऊंड त्याच्यानंतर सातवा सामना असेल ठाणे रायगड विरुद्ध शेष महाराष्ट्र आणि त्यानंतर आठवा सामना पहिल्या सामन्यातला विजयी संघ आणि दुसऱ्या सामन्यातला विजयी संघ अशा आठ सामने उद्या असतील कमी गतीने टाकलेला बॉल उडवलाय चांगलं टायमिंग बॉल सीमा रेषा पलीकडे सहा धावांसाठी षटकार खेळ आहे या ठिकाणी कौतुक करावं लागेल अमित नाईक यासाठी ओळखले जातात या परिस्थितीचे एक आदर्शवत खेळाडू आहे स्लॉगोर्समध्ये धुमाकूळ घालतात आणि या षटकाराने आशेचं किरण गावदेबी गावठांनाही दाखवलंय टन षटकार या वेळेला चूक झाली आहे फुलर लेनचा बॉल मिस केला अमितने आता आठ बॉल मध्ये चोवीस धावांची आवश्यकता आठ चेंडू आणि चोवीस धावान संघाने शनिवारी उपस्थित राहायचंय सत्तावीस जानेवारीला त्यांचा सामना होईल सकाळी आठ वाजता वाकड संघाचा खेळ पाहायला विसरू नका पहिला सामना वाकडचाच असेल तो संघ इथे सत्तावीस तारखेला खेळताना दिसेल आठ आट... बॉल आणि चोवीस धावा बॅटची आतमधली कडा यष्टनचा वेद प्लेड ऑन झालाय फलंदाज जमीत नाही आउट संघ आणि त्याच्या मॅचेस त्या दिवशी ठरतील सत्तावीस तारखेला कारण दोन सामने प्रलंबित आहेत पहिल्या दिवसाच्या खेळातले त्याच्यानंतर ड्रॉ होईल त्याच्यानंतर सामन्याची रूपरेषा समजेल त्याच्यामुळे बरोबर आठ वाजता उपस्थित वाकड्यांचा संघ सात चेंडू आणि चोवीस धावांची आवश्यकता आहे अजूनही या मॅच मध्ये सात बॉल चोवीस धाबा क्षेत्रक्षणामध्ये भरपूर बदल करत असताना सुमित ढेकले हा असा खेळाडू आहे जिद्दी आहे हा खेळाडू शेवटपर्यंत मॅच मध्ये असतो त्याचे हावभाव त्याची बॉडी लँग्वेज क्षेत्रक्षणामध्ये करत असलेला बदल सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात ज्यावेळेला तुम्ही एक लीडर म्हणून समोर येता एक कर्णधार म्हणून टीमचं नेतृत्व करता तुमच्या पावलावर पाऊल ठेवून बाकीचे कामं बाकीचे सर्व खेळाडू योगदान देत असतात आणि इथे देखील एक लीडर सध्या आपल्या मंचावर पाहायला मिळतात प्रभोजी रतन पाटील साहेब आणि त्यांच्याबरोबरने पंचमहाभूत चळवळीतील हे सर्व कार्यकर्ते गणेश बाळकृष्ण पाटील

स्ट्रगलर साला ची टीम आता थोड्याच वेळात इथे येते आणि त्याच्यामध्ये संतोष जुवेकर कुशल बद्रिके यांचे इथे थोड्याच वेळात आगमन होणार आहे सेलिब्रिटीज नेहमीच या स्पर्धेला लाभलेले आहेत आपल्याला माहितीच आहे स्ट्रगलर ची टीम थोड्याच वेळात आता इथे दाखल होते संतोष जुवेकर कुशल बद्रिके यांचं इथे आगमन होईल सहा चेंडू आणि चोवीस धावांची आवश्यकता सहा बॉल चोवीस हे समीकरण या मॅच मध्ये करण आणि अक्षय करण अजूनही मैदानामध्ये चार षटकार मारावे लागतील गंगाधर इंगोले पहिलाच बॉल उडवलाय टायमिंग प्रॉपर आहे पहिला आलाय बॉल सीमारेषा पलीकडे अनंत पाटील यांनी सुंदर झेल टिपलाय षटकार सहा चोवीस ची मॅच पाच अठरा वर आली आहे म्हणजे पाच पैकी तीन बाहेर मारायचे या खेळाडू मध्ये ती क्षमता आहे एक आलाय तीन मारायचे हा बॉल सोडून दिलाय जाऊ दिलाय विकेट किपर साठी अंपायरचा सिग्नल वाईट बॉल पाच चेडू सतरा धावांची आवश्यकता कमालीचा रंगतोय हा सामना बक्षीस पात्र फेरीमध्ये जायचं असेल सा तर सामना जिंकणं गरजेचं आहे दोन्ही टीमसाठी मैत्री स्पोर्ट सा... गावदेवी विरुद्ध शांतीरत्न इलेव्हन डोंबिवली या दोन टीमच्या दरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते पाच चेंडू सतरा धावा मॅच ऑन करण मडवी सध्या मैदानामध्ये सहा बॉलमध्ये अठरा केलेले आहेत क्रिकेटचा खेळ असा आहे जिकडे कधी काय होईल याचा नेम नाही प्रयत्न मात्र दोन्ही संघ करत आहेत पा, सात पात्र व्हायचं आहे अंतिम तीनमध्ये दाखल व्हायचं आहे त्यासाठीचे हे प्रयत्न आहेत पाचमध्ये सतरा गावदेवी गावठान शांतिरत्न डोंबिवली यांच्यातील ही जबरदस्त मॅच सुरू आहे आणि प्रेक्षक आनंद घेत आहेत या मॅचचा खूपच महत्त्वाचा सामना जो संघ जिंकणार आहे तो बक्षीस पात्र फेरीमध्ये जाईल हे चंद्राचं दृश्य सध्या आपल्या स्क्रीनवर व्यंगमन असं दृश्य आणि तसं पाहिलं तर चंद्रयान मिशन हे देखील भारताने यशस्वी करून दाखवलंय पाच देशानंतर पाच चेंडू सतरा धावा हे समीकरण आहे या मॅच मध्ये मुख्य व्यासपीठावर प्रमोजी रतन पाटील साहेब कल्याण ग्रामीणचे आमदार भरपूर कार्यक्रमाचे इन्व्हिटेशन्स त्यांच्यापर्यंत येत असतात अनेक कार्यक्रमांना सातत्याने ते उपस्थित राहत असतात अनेक महोत्सवांमध्ये त्यांची हजेरी असते भूमिपुत्रांचे प्रश्न असतील या परिसरातील प्रश्न असतील ते सोडवण्याचं काम त्यांचं नेहमीच असतं आणि आपण ज्यांची वाट पाहत होता स्ट्रगलर साला ची टीम आता इथे उपस्थित होते संतोष जुवेकर प्रसिद्ध अभिनेते कुशल बद्रिके हास्य कलाकार आणि तेवढेच चांगले अभिनेते यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत सुस्वागतम 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 त्यांच्याच डिरेक्टर आहेत यांचं देखील इथे आगमन होत आहे महेश पडेल सर प्रोड्युसर आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत सुस्वागतम आपलं सहर्ष स्वागत आहे कुशल बद्रिके यांना तुम्ही आपल्या स्क्रीनवर पाहताय संतोष जुवेकर यांना तुम्ही स्क्रीनवर पाहताय अभिनय क्षेत्रातील ही मोठी नावं आहेत आपल्या मराठीचा झेंडा अटके पार रोवलेली नावं आहेत आणि त्यांचं इथे आगमन होतं या स्वर्गीय रतनबा पाटील क्रीडा नगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे संतोषी जुवेकर आणि कुशलजी बद्रिके त्यांच्याच बरोबरीने विजू माने डिरेक्टर आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत महेश पडेल सर हे देखील इथे उपस्थित होत आहेत स्ट्रगलर सालाची ही संपूर्ण टीम आपलं स्वागत आहे सुस्वागत कुशल बद्रिके यांना देखील आपण पाहतोय आणि कुशलजी तुमच्या खूप साऱ्या भूमिका सगळ्यांनी डोक्यावर घेतल्या परंतु सुनील शेट्टीला तोड नाही तुमच्या ही संपूर्ण टीम नेहमीच हसवत खेळवत राहिलेले हे कलाकार आहेत संतोष जुवेकर हे देखील येत झेंडा चित्रपट मोरिया चित्रपट असे अनेक चित्रपटांमध्ये संतोष जुवेकर यांची भूमिका खूपच महत्त्वाची राहिली आहे ते इथे उपस्थित होत आहेत कुशल बद्रिके देखील आलेले आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत विजू माने इथे उपस्थित होत आहेत विजू माने डिरेक्शनच्या क्षेत्रामधलं एक मोठं नाव आहे विजू माने प्रो गोविंदाच्या माध्यमातून विजू माने यांची भेट माझी झाली होती प्रो गोविंदाच्या सेटवर आणि काय काम विजू माने यांनी केलं होतं प्रो गोविंदाचा संपूर्ण कार्यक्रम विजू माने यांनी पार पाडला होता एन एस सी आय डोममध्ये तेही तिथे उपस्थित होत आहेत कुशल बद्रिके तिथे उपस्थित आहेत संतोष जुवेकर तिथे उपस्थित आहेत आणि प्रो गोविंदाचं समालोचन त्यावेळेला मी करत होतो आपलं सर्वांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत सुस्वागतम युट्यूबच्या चावट चॅनेलवर स्ट्रगलर साला तुम्ही पाहायला विसरू नका त्याचे एपिसोड्स आणि ही मंडळी त्याच्यामध्ये खूप चांगलं कार्य करत असतात सर्वांना हसवत असतात स्ट्रगलिंग लाईफ आपल्यापर्यंत पोचवत असतात विजू मानेचं डिरेक्शन आहे महेश सर देखील आहेत संतोष जुवेकर प्रसिद्ध अभिनेते आणि कुशल बद्रिके यांचं हास्य त्यांची स्माईल सर्व काही सांगून जाते सर्वांना आतापर्यंत खिळवत आलेले आहेत हसवत आलेले आहेत हास्य कलाकार म्हणून त्यांची भूमिका तेवढीच महत्त्वाची राहिली आहे संतोष जुवेकर यांनी मराठी चित्रपटसृष्टीला अनेक पिक्चर दिलेत झेंडा पारिंगा मोरिया शाळा फक्त लड मना तेंडुलकर आउट मॅटर रेगे कॅम्पस कट्टा एक तारा हे सर्व चित्रपट करत असताना मी मगाशी देखील उल्लेख केला मोरिया पिक्चराचा झेंडा पिक्चराचा काय भूमिका राहिली आहे संतोष जुवेकर यांची नो डाऊट एक प्रसिद्ध अभिनेते त्यांचं स्वागत आहे त्यांना तुम्ही पाहताय आणि कुशल बद्रिके तिथे आहेत पाच चेंडू सतरा धावा मॅच ऑन पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते बोल तयार एक षटकार तर आलाय फुलरलेचा बॉल चॉप केलाय तिथे क्षेत्रक्षक आहे नाही मिळणार धाव येतोय डॉट बॉल चार बॉलचा खेळ शिल्लक आहे चार बॉल मध्ये सतरा धावांची अजूनही आहे दोन्ही संघ मात्र प्रयत्नशील आहेत एका बाजूला शांतीरत्न डोंबिवली दुसऱ्या बाजूला गावदेवी गावठाण उरण रायगड भारतातील अग्रमानांकित स्पर्धा आपण पाहतोय स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक आणि भारतातील प्रत्येक टेनिस बॉल क्रिकेटपटूला ही स्पर्धा खेळायची असे ही भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय कमी गतीने टाकलाय उडवलाय समोरच्या दिशेला ऑनला फिल्डर आहे बीट करून जाईल सीमारेषा पलीकडे धावा मिळतील चार येतोय चौकार मॅच ऑन गंगाधर चे एक्सप्रेशन पहा तो थोडासा निराश आहे तीन तेरा एका संघाचे नक्की वाचतील हा सामना आता रंगतदार अवस्थेमध्ये स्वर्गीय रतनबा पाटील स्मृती चषक तुम्ही पाहताय तीन चेंडूमध्ये तेरा धामांची चे आवश्यकता विकेट पाहूया पहिल्या डावामध्ये टीम शांतीरत्न डोंबिवलीने गमवलेले चार विकेट आणि दुसऱ्या डावामध्ये आतापर्यंत फलंदाज बाद झालेले तीन म्हणजे बारा धाबा जरी केल्या तरी देखील जिंकू शकतात टॉस देखील गावदेवी गावठाने जिंकलाय हा बॉल सोडून दिलाय पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल असेल एक्स्ट्रा रन इथे मिळताना दिसेल म्हणजेच काय तीन बॉल मध्ये बारा धावांची आवश्यकता आता या मॅच मध्ये कमाल सामना इथे रंगत असताना आजच्या दिवसातला शेवटचा सा सामना इथे रंगतोय तीन बॉल मध्ये बारा धाबा हा आपला मान अभिमान सध्या आपल्या स्क्रीनवर याचाही कटआउट या क्रीडा स्पर्धेमध्ये आहे केतन मात्रे कालच रात्री तेहतीसावी बाईक जिंकली आणि आमचा मान अजून वाढवलाय तुम्ही पुढचा बॉल फुलर लेनचा बॉल होता क्रॅकिंग कवर ड्राइव दोन धावेचा प्रयत्न इथे केला जाईल का हे आहे फिल्डर येतोय तोपर्यंत ये तो दोन धावा इथे कंप्लीट होत असताना दोन बॉलचा खेळ आता शिल्लक आहे दोन बॉल मध्ये दहा धावांची आवश्यकताय वड मॅच जबरदस्त लढत यासाठी प्रेक्षक थांबले होते आणि हा थरार संपूर्ण भारतभर या स्पर्धेची चर्चा का असते इकडली चूरच पाहण्यासाठी आणि प्रत्येकाच्या आता मात्र उत्कंठा लागली कोण जिंकणार या मॅचला शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेली एक जबरदस्त मॅच आपण पाहतोय हा किती मोठा सन्मान आहे पहा त्याच्याच कटआउटच्या समोर तोच उभा आहे स्वर्गीय रतनबा पाटील स्मृती चषकामध्ये हीच गोष्ट खरोखर अधोरेखित झाली पाहिजे हा एक मोठा सन्मान आहे केतन मात्रेचा दोन बॉल दहा फुलर लेनचा बॉल होता पाय चाललेले नाहीये जागेवरून खेळण्याचा प्रयत्न आणि आता इथे डी आर एस चा वापर केला जाईल बॅटर कडून बॅटिंग करणाऱ्या टीम कडून हा डी आर एस वापर इथे करण्यात आलेला आहे कुशल बद्रिके देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे उपस्थित आहेत कुशल बद्रिके देखील एक प्रसिद्ध अभिनेते आहेत मराठी दूरदर्शन त्याचबरोबर चित्रपट अभिनेते म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे चला हवा हाव, येऊ द्या जी मराठी विनोदी वाहिना वाहिनी आणि त्याच्यावर त्यांनी केलेलं काम तुम्ही सर्वांनीच पाहिलंय सतरा नोव्हेंबरला त्यांचा जन्म झालाय एकोणीसशे ऐंशीला फेअर डिलिव्हरी योग्य बॉल आहे कारकिर्दीचा काळ दोन हजार पाच पाच पासून चला हवा येऊ द्या फू बाय फू अनेक कार्यक्रमात त्यांना तुम्ही पाहिले हर हुन्नरी कलाकार ते आहेत नृत्याची देखील त्यांना प्रचंड मोठी आवड आहे शॉर्ट बॉलचा वापर पूल केला हवेत आहे डीप मध्ये फिल्डर येत आहेत जजमेंट चांगलं आहे आणि इथे मात्र सामना फिनिश होतोय शांती रत्न इलेव्हन डोंबिवली हा संघ पुढच्या